हे लोक मंगळसूत्रांपर्यंत पोहोचले आहेत, कोणाला किती मुलं आहेत, हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? तुम्ही देशाच्या विकासावर बोला, देशाच्या सुरक्षेबाबत बोला, त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही, असं संजय राऊत म्हणतात. आमचा देश देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला. कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे, आणि म्हणूनच एका मोठा भाऊ म्हणून, घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की तुम्ही सावध राहा. हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करतायत त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोक्यात येऊ शकत. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस. कारण का तू लोकांच्या आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे अशांचे उदाहरण मी देऊ शकतो. मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल, मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल, गोरेगाव मधल्या रॉयल फार्म्सचा उल्लेख करायला लागेल, आणि मग त्या उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची. कारण तुझ्यासारखा शक्ती कपूर हा कोणी घरात घेण्याचा लायकीचा नाहीये, एवढं त्या निमित्ताने सांगेल. या प्रकारचं वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचलात, याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झाले आहे. जो माणूस जाहीर पद्धतीने, हा संजय राजाराम राऊत जाहीर पद्धतीने एका महिलेला घाणेरड्याच्या घाणेरड्या शिवाय घालतो, म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही, अशा शिवाय घालतो, तिला कसं फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो, तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो, तिला धमकीचे पत्र पाठवतो, अशांची अशी उदाहरणं ज्याचे मी उल्लेख केलेला आहे. मग रॉयल फार्मची पण माहिती देतो आम्ही, न्यूझीलंड हाऊसची देतो. त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, पहिले तू महिलेबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत राणांच्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय. म्हणजे तुझ्या घरातल्या महिलेची तू कसा बोलत असशील, त्यांना काय उपमा देत असतील, ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोय. म्हणून संजय राजाराम राऊतनी तरी महिलांच्या संदर्भात, माता भगिनींच्या संदर्भात ना गवाड उघडू नये. कारण का तुझी प्रतिमा ही पिक्चर मधल्या शक्ती कपूर सारखी आहे, एवढं या निमित्ताने सांगेल.